पाहूयात शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या बाबत। शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या 40 मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात आल्या आहेत। आयकर विभागाने जप्तीची कारवाई केली आहे। भायखळ्यातील 31 आणि वांद्रे येथील 5 कोटींचा फ्लॅट जप्त केल्याची माहिती सूत्रांच्या वतीने समजत आहे। अत्यंत योग्य अशी कारवाई आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये सर्वसामान्य जनता जेव्हा जगण्याकरता तडफड करत होती तेव्हा या माणसाने 300 कोटी रुपयाची प्रॉपर्टी जवळजवळ 40 प्रॉपर्ट्या मुंबई शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी विकत घेतल्या। हे पैसे कोणाचे आहेत? हे पैसे मुंबईतल्या आम जनतेचे आहेत। राज्याचे मुख्यमंत्री नेहमीप्रमाणे त्याच्यावर मूग गिळून बसलेत। खरं तर मुख्यमंत्र्यांनी खुलासा करायला पाहिजे की त्या डायरीमध्ये मातोश्री लिहिलंय, 50 लाखाचं घड्याळ दिलंय, ते कोणाला दिलं? केबलवाल्याला पैसे दिले? कोण केबलवाला या? एम ताईंना पैसे दिले? कोण आहेत एम ताई? पण राज्याचे मुख्यमंत्री फक्त मोदी द्वेषाची मळमळ व्यक्त करतात। स्वतःच्या पक्षाच्या लोकांचा भ्रष्टाचार त्याच्यावर ते पांगून घालतायत, त्याच्यावर ते गप्प बसतायत आणि मग केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केली की फक्त रडारड करायची आणि त्याच्यामुळे या सगळ्याला पापाला जबाबदार शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे आहेत। शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत। शिवसेना नेते किशोर तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किशोरजी, यशवंत जाधव यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे आणि भाजपाकडून या कारवाईचं समर्थन करण्यात आलंय। भाजपच घडवून आणत असल्यामुळे समर्थन तर करणारच ना। आता आयकर विभाग असेल, ईडी असेल, यांचं एकमेव काम आहे की शिवसेनेच्या नेत्यांना कसं कधी दबावात आणावं। मी अतुल भातखळकरांचं ऐकत होतो की ते म्हणत होते की मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा। आता जैन डायरीचा खुलासा तुम्ही कराल का बाबा? जैन डायरीमध्ये तर पुष्कळ नावं होती आणि त्याच्यानंतर त्याचं काय निघालं? अशा डायऱ्या वगैरे तर काही निघत नाही। डायऱ्यामध्ये एंट्री कोण करतो, काय करतो आणि पुढे जाऊन त्याच्यात काही निघतही नाही ना। तर हा शिवसेना नेत्यांच्या व्हिक्टिमायझेशनचा प्रकार आहे आणि त्यांना बदनाम करण्यात येत आहे। त्याच्यामुळे भाजपला फायदा होईल की नाही होईल हे बीएमसीच्या निवडणुकीत आपण बघू। मात्र ही राजकीय सूडबुद्धीची महाराष्ट्राची परंपरा भाजपने सुरू केली आहे तर भाजपच्या नेत्यांना तो त्रास होईल। आता कसं करायचं मला नाही समजत। यांनी एक नोटीस द्यायची, मग दुसरी नोटीस द्यायची, मग इकडे सर्च करायचं, तिकडे सर्च करायचं। आता कायद्याचं राज्य आहे, अशा बातम्या येतात, 4-5 दिवस चालतात, नंतर काहीच होत नाही। तर केवळ राजकीय नेत्यांना दहशतीच्या वातावरणात ठेवून त्यांनी कसं तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीपासून दूर व्हावं एवढा उद्देश आहे। पण यशवंत जाधव हे काही घेणारे नाहीये, ते पुरमूर्ती आणि प्रॉपर्टी अटॅच केली म्हणजे आम्ही ट्रिब्युनलकडे जाऊन ती सोडून घेऊ। अशा कोणत्या प्रॉपर्ट्या सरकार जमा करू शकत नाही, त्याला काय अर्थ आहे? इन्कम टॅक्स ज्यांनी भरला नसेल तर भरून देतील। इन्कम टॅक्सच्या कारवाईवर इतकी मोठी बातमी आणि उद्धवजींनी खुलासा करावा आणि हे करावा आणि ते करावा, दररोज कारवाई होत असतात, शेकडो कारवाई होत असतात, त्यात सकल होत असतं आणि त्याच्या अप्रोप्रिएट अथॉरिटी आहे, ट्रिब्युनल आहे, मला काही वाटत नाही। परंतु सगळं सूडबुद्धीने होत असल्यामुळं त्याला काही महत्व माध्यमांनी देऊ नये असं मला वाटते। मात्र किशोरजी, अतुल भातखळकरांनी असंही म्हटलंय की कारवाई झाली की रडारड करण्यात येते, याच यावर तुम्ही काय सांगाल? आता बघा, ते विक्रांतचे महात्म्य आहे, ते बोलत नाही ना। विक्रांतचे 57 कोटी कुठे गेले ते माध्यमांना काज बंद करून ठेवतात। अतुलला विचारून घ्यायचं असेल की बा रस्त्यावर उभे राहून तुम्ही पैसे गोळा करतात आणि खातात, आणि यशवंत जाधव अप्रोप्रिएट फोरमला अप्रोप्रिएट वेळी ते खुलासे करतील आणि यशवंत जाधव यांच्या डायरीत काय गेला याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा असं ते आग्रह धरत असतील तर मानसिक विपन्नावस्थेत गेल्याचेच लक्षण आहे। भाजपच्या लोकांना कसंही सत्तेत यायचं आहे, त्याच्यामुळे ते असे अधीर झाले आहेत। तर या अधीर आणि निराश लोकांविषयी
ही टिप्पणी करणे योग्य होणार नाही। मात्र महाराष्ट्राची जनता सुधान आहे, महाराष्ट्राची जनता ही सगळे बघत आहे। जर आम्ही भाजपपासून दूर गेलो आहे आणि तो निर्णय योग्य आहे की नाही योग्य आहे हे महाराष्ट्राची जनता निर्णय घेणार। मात्र हे आम्हाला बोलणारे होतात कोण? आणि भाजपला कळून चुकू द्या की शिवसेना महाराष्ट्रात काय आहे। आणि आम्ही बघू ना, यांनी कितीही ईडीच्या कारवाया केल्या, किती आयटीच्या केल्या, जी नक्कीच किशोरजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।